राजकारण हे राजकारणाच्या पातळीवर चालत राहील. अनेक स्थित्यंतरं मी आमदार झाल्यापासून पाहिलेली आहे, डे वनपासून. तुम्ही पण सगळ्यांनी पाहिलेली जे महाराष्ट्राच्या 50 वर्षाच्या राजकारणात एवढी घडली नसेल तेवढी या पंचवार्षिकमध्ये घडली. अजूनही काही स्थित्यंतर होतील याच्याबद्दल माझ्या मनामध्ये काही कल्पना नाही आणि काही सांगूही शकत नाही. पण त्या सगळ्या गोंधळात पाडण्यापेक्षा जुन्नरच्या हितासाठी, ज्याच्यासाठी मला लोकांनी निवडून दिलं आहे, ते काम आपण डोकं विचलित न ठेवता, मन शांत ठेवून जुन्नरसाठी मला जे करता येईल ते मी करत राहणार. अतुल बेंके आगामी विधानसभेत घड्याळाचे उमेदवार असतील की तुतारीचे उमेदवार असतील? कसं आहे, विधानसभेच्या निवडणुकीला अजून 1.5-2 महिन्याचा टाईम आहे. त्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस सामोरं जात असताना काही होऊ शकतं, काही म्हणजे काही, त्याच्यावर आत्ता लगेच भाष्य करण्यात काय अर्थ आहे का? यदा कदाचित महायुती म्हणून आम्ही जेव्हा पुढं जातो आहे तर महायुतीतून सीट शेअरिंगवरून काही होऊ शकतं, यदा कदाचित दादा आणि साहेब एकत्र येऊ शकतात. म्हणून त्याच्यावर मी एक छोटा घटक आहे, मी फक्त 288 पैकी जुन्नर तालुक्याचा एक लोकप्रतिनिधी आहे. आणि म्हणून पुढं जात असताना काय होईल आता मी कसं काय सांगू शकतो? पक्षाच्या अध्यक्षांनी उत्तर द्यावं एवढा कोण महत्वाचा माणूस आहे? कुणाबद्दल विचारायचं ह्याचे तारतम्य ठेवा. राजकारणात फसफूस माणसंही असतात, विधानं करतात, याची काही नोंद घ्यायची नसते त्या लेवलच्या लोकांनी.